नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। चोपड़ तालुक्यातील खेडी भोकरी व जळगाव तालुक्यातील भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल बनविण्याच्या कामात दिरंगाई होत असून याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत आहे। वाहन धारक, चालक व पादचारी यांना मोठी अडचणी निर्माण होत असल्यामुळे पूल त्वरित बनविण्यात यावा अशी मागणी गोरगावलेचे स्थानिक नागरिक करीत आहेत। या पुलावरून चोपड़ा वाया भोकर मार्गे जळगाव जाताना वेळ व पैशांची बचत होत असल्याने खानदेशसह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील खाजगी व सरकारी वाहनधारक याच मार्गाने जाणे पसंत करतात। हा पूल बनवण्यासाठी संबंधित विभागामार्फत दरवर्षी लाखोंचा निधी मंजूर होत असतो, परंतु सालाबादप्रमाणे यावर्षी हा पूल सुरू न झाल्याने तापी नदी काठवरील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित विभागाने या हंगामी लाकडी पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा तापी नदी पात्रात पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे लवकरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। जळगाव जिल्ह्यातील भोकर आणि खेडी भोकरी दरम्यानचा तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल 1 जानेवारीला सुरू करण्यात येत असतो, परंतु यावर्षी हा पूल बनवण्यात आला नसल्यामुळे या रस्त्याने वापरणारे वाहनधारक, चालक, पादचारी यांना या नदीमधून जाताना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत। दरवर्षी हा पूल बनवण्यासाठी लाखोंचा निधी मंजूर होत असतो, परंतु यावर्षी या पूल बनवण्याचं काम अजूनही थंड बसत असल्यामुळे तापी नदी काठावरील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा पूल लवकर निर्माण झाला पाहिजे, या पुलावरून रहदारी लवकर सुरू झाली पाहिजे अशी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे। अन्यथा लवकरच पंचक्रोशीतील ग्रामस्थ या तापी नदी पात्रामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहेत। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव। शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।